मराठा समाजानंतर आता धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक होताना दिसतोय. महाविकास आघाडीनं धनगर आरक्षणासाठी त्वरित अध्यादेश काढावा अशी मागणी धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाला अद्याप स्थगिती मिळालेली नाही, त्यामुळे अध्यादेश काढता येऊ शकतो असंही शेंडगे यांनी म्हटलंय. अध्यादेश काढला नाही तर धनगर समाज संपूर्ण महाराष्ट्रभर जनआंदोलन उभारेल असा इशाराही शेंडगेंनी दिलाय. देश काढून आरक्षण देत येत असेल तर धनगर समाजाच्या आरक्षणावरती कुठलाही स्टे नाही आहे, कुठली स्थगिती नाही आहे. फक्त धनगर आणि धनगर एकच आहेत हीच भूमिका फक्त महाराष्ट्र शासनाने व्यक्त करायची. आणि तशा प्रकारचा अध्यादेश काढून या धनगर समाजाला जे आहे ते आरक्षण या लागू ताबडतोब लागू करावं अशी समस्त धनगर समाजाची मागणी राहील. आणि जर कुणी या अध्यादेशाला कोर्टामध्ये चॅलेंज करायचा प्रयत्न केला तर त्यालासुद्धा आम्ही कोर्टामध्ये चोख उत्तर देऊ. परंतु महाराष्ट्र शासन जे आहे ताबडतोब अशा प्रकारचा अध्यादेश काढून धनगर समाजाचं आरक्षण जे आहे ते त्वरित लागू करावं अशी मागणी आमची राहील. दरम्यान मराठा समाजाला आरक्षण द्यायची महाभकास आघाडीची इच्छा नाही, मराठा समाजाला उल्लू बनवण्याचं काम सरकारकडून सुरू आहे अशी खरमरी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. 15 वर्ष यांचं सरकार होतं तरीही मराठ्यांना आरक्षण का देऊ शकला नाही तसा सवाल करून आरक्षण द्यायची काँग्रेसची इच्छा नाही असा आरोप त्यांनी केला आहे. चंद्रकांत दादा कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. आरक्षण मिळण्यासाठी अध्यादेश हे उत्तर असू शकत नाही, जे ओबीसींना ते मराठ्यांना असं धोरण राबवावं लागेल असंही त्यांनी म्हटलंय. ते ह्या महाभकास आघाडीला सुप्रीम कोर्टामध्ये टिकवता आलं नाही. याचं कारण इच्छाशक्ती नाही, कोणीही हा विषय सिरियसली घेतला नाही आणि कुठलंही कॉर्डिनेशन, कुठल्या वकिलाने कुठला मुद्दा मांडावा, कुठल्या वकिलाने कुठला मुद्दा मांडावा, प्रत्येक केसच्या आधी 2 दिवस आधी एखाद्या सिनियर मिनिस्टरने दिल्ले झालं पाहिजे. कोण गेलं? ॲडव्होकेट जनरल गेले नाहीत, मिनिस्टर गेला नाही, घरी बसून राज्य चालवणाऱ्या उद्धवजींनी घरी बसून व्हिडिओ कॉन्फरन्सने पण कोऑर्डिनेशन केलं नाही. मग कसं काय याचा निर्णय आपल्याला हवा तसा लावणार? सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मराठा समाज आक्रमक होतोय. कोल्हापूरमध्ये 23 सप्टेंबरला मराठा समाजाच्या वतीनं गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. 48 खासदारांचे तसेच मराठा समाजातील 181 आमदारांचे पुतळे जाळण्याचा इशारा मराठा समाजाकडनं देण्यात आलाय. मराठा समाजाचे नेते सुरेश पाटील यांनी हा इशारा दिलाय. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी मुख्य न्यायमूर्तींकडे अर्ज करून घटनापीठाची स्थापना करावी लागेल आणि स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी केली आहे. तसंच न्यायालयाचा स्थगिती आदेश येण्यापूर्वी ज्या प्रवेश प्रक्रिया आणि नियुक्त्या जाहीर झालेल्या आहेत त्या संरक्षित करण्यात याव्यात अशीही मागणी करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती आल्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होणार आहे, ते शासनानं होऊ देऊ नये. स्थगिती उठवण्याच्या बाबतचा निर्णय येईपर्यंत SEBC प्रवर्गातील घटकांना आणि विद्यार्थ्यांना आरक्षण सोडून ज्या सवलती आहेत त्या सुरू ठेवाव्यात अशी मागणीही मराठा नेत्यांनी केली. दरम्यान मराठा समाजाच्या नेत्यांनी नेमकी काय मागणी केली पाहूया. पूर्ण खंडपीठाकडे जाऊन या ठिकाणी ही स्थगिती उठवण्यासाठी माननीय मुख्य न्यायाधीशांना राज्य सरकारने विनंती केली पाहिजे आणि या विनंतीच्या अर्जावर आम्ही जेवढे इंटरव्हनर आणि सहयाचिकाधारक जेवढे लोक आहोत ते त्या बाबतीमध्ये राज्य शासनाच्या भूमिकेमध्ये काही त्रुटी असतील तर त्या दूर करून आम्ही ही मागणी लावून धरणार आहोत. आणि त्यासाठी राज्य शासनाने अध्यादेशाचा पर्याय न स्वीकारता केवळ ही स्थगिती उठवून मराठा आरक्षणाच्या अंतिम सुनावणीची तयारी करणं हा पहिली मागणी आहे. आता जो आदेश स्थगित झालाय त्याप्रमाणे राज्य शासनाने त्वरित काही आदेश काढून बऱ्याच गोष्टी स्थगित केलेल्या आहेत, त्यामुळे हजारो युवकांचं ऍडमिशनच्या बाबतीतलं जे नुकसान होणार आहे त्यामध्ये आदेश यायच्या अगोदरच्या दिवसापर्यंत जेवढे बाबी नियुक्त्या झाल्यात, निवड झाली आणि काही ऍडमिशन झाल्यात ह्या सगळ्या ऍडमिशन्स प्रोटेक्ट कराव्यात